पनीर 200 ग्रॅम घेऊन कोमट पाण्यामध्ये हे मिठाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे आपल्याला. हे मी 15 मिनिटं भिजत ठेवलेलं आहे. प्रथम आपण पनीरची ग्रेव्ही करून घेऊया. 1-2 चमचे तेल टाकणार आहे. दोन मोठे कांदे घेतलेले आहेत उभे चिरून. पुढे 1-2 मिनिट आपण हे परतून घेऊया. कांदा पण 2 मिनिट परतून घेतलेला आहे. टोमॅटो एक मोठा टोमॅटो. या ग्रेव्हीसाठी आपण हे गाजर टाकणार आहोत. अर्धा गाजर घेतलेला आहे. काजू 1 मुठभर. मगज बी 1 मुठ. सारोळे 1 चमचा. हे आपण 5 मिनिट परतून घेऊया. आपण हे परतून घेतलेलं आहे. एक अर्धा ग्लास पाणी टाकून हे 10 मिनिटं मिडियम गॅसवरती उकळत ठेवूया. दहा मिनिट हे मी झाकून ठेवणार आहे. आपण आता मॅरिनेशन करून घेऊया. पनीर मधलं आपण पाणी काढून घेतलेलं आहे. तांबड तिखट 1/2 चमचा. चाट मसाला 1/2 चमचा. तंदूर मसाला 1 चमचा. धने पावडर 1 चमचा. हळद 1/2 चमचा. किचन किंग मसाला वापरलेला आहे ह्याला मी. 1/2 चमचाच टाकायचा आहे आपल्याला. चवीनुसार मीठ. सर्व हे पनीरला लावून घेऊया आपण. छान असं पनीरला हे मसाला सगळा लागलेला आहे. आपण आता हे 10-15 मिनिटं मॅरिनेशन करून ठेवूया. 10 मिनिटं झालेले आहेत आपले. त्याचं पाणी पण आटलेलं आहे. आपण हे थंड करायला लावणार आहोत. हे थंड झाल्यावर आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. कांदा टोमॅटो आपण जे भाजून घेतलेला होता तो आता थंड झालेला आहे. तो आपण बारीक करून घेऊया मिक्सरमध्ये. एक चमचा ही मी खसखस 1 तास अगोदर भिजवली होती ती अशीच टाकून घेणार आहे. भिजवल्यामुळे खसखस लवकर बारीक होते. हळद आपण हे ग्रेव्ही मध्येच. हळद, धने पावडर 1 चमचा. लाल तिखट 1/2 चमचा. हे मिक्स बारीक करून घेऊया मिक्सरमध्ये. अशी स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची आपल्याला. 1/2 ग्लास त्याच्यामध्ये मी पाणी टाकून हे बारीक केलेलं आहे. 15 मिनिटं हे मॅरिनेशन झालेले आहे पनीर. आता आपण हे फ्राय करून घेऊया बटरवर.
असे एक पाच ते पाच मिनिटे आपण हे फ्राय करून घेणार आहोत. दोन्ही साईडनी एक पाच मिनिटे हे फ्राय करून घेऊया आपण. थोडस बटर टाकतो साईडनी टाकून हे आपण असे छान पैकी असे फ्राय करून घेऊया. हे पनीर दोन्ही साईडनी पाच मिनिट फ्राय करून घेतलेले आहे. असे छान असे मिठाच्या पाण्यामध्ये घातल्यामुळे पनीर पण असे सॉफ्ट राहतात, कडकपणा राहत नाही त्याला. खाताना पण छान लागतं ते चवीला. गॅस बंद करून घेणार आहे मी. आपण ही कढई तीच वापरलेली आहे जे कांदा आणि टोमॅटो आपण फ्राय करून घेतले होते त्याच्यामध्येच मी ही भाजी करणार आहे. एक पावाटी तेल टाकून घेतलेलं आहे. तमालपत्र एक कण फूल, दोन दालचिनी तुकडे, चार लवंगा, चार मिरप, आपण ही ग्रेव्ही केली टाकून घेऊया. ग्रेव्ही आपण एक पाच मिनिट फ्राय करून घेऊया. पाच मिनिट ही ग्रेव्ही परतून घेतलेली आहे. आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया. एक ग्लास पाणी टाकलेलं आहे मी. याला उकळी आली की कमी गॅस करणार आहोत. चवीनुसार मीठ टाकून घेऊया. ग्रेव्हीला उकळी आलेली आहे. आपण आता याच्यामध्ये पनीर टाकून घेऊया. गॅस कमी करायचा एकदम. तुम्हाला किती प्रमाणात घट्ट पाहिजे ग्रेव्ही त्या हिशोबाने तुम्ही पाणी वगैरे टाका. अशी घट्टच पाहिजे ही ग्रेव्ही, त्याच्यामुळे अशी छान असं टेस्ट पण छान लागते. एक आपण हे मंद गॅसवरती एक पाच ते सहा मिनिट उकळून घेणार आहोत. पाच ते सहा मिनिट झालेले आहेत आपले. आता याच्यामध्ये आपण बटर टाकून घेऊया. थोडी कोथिंबीर, पनीर हे आपलं झालेलं आहे. आपण आता गॅस बंद करून घेऊया. हे आपलं तयार झालं आहे ढाबा स्टाईल बटर पनीर. हे तुम्ही नक्की करून पहा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.